नमस्कार। प्राइम टीव्हीच्या ह्या असेंब्ली डिबेट चर्चेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज स्टुडिओत आमच्या वांगडा असा चर्चा करपा खातीर आम आदमी पार्टीचे गोयचे प्रमुख आणि ॲडव्होकेट श्री अमित पालेकर, तुमचे हांव स्वागत करता। दुसरे आमचे जे मान्यवर असा ते ज्येष्ठ पत्रकार श्री गुरुदास सावळ। सावळ, तुमचे स्वागत। वेळ कमी असा कारण आता ब्रेक पडला, हार्डली एक 15 मिनटं आमच्या हातात असतली, त्याच्या भीतर जितले आमकां चर्चा करूंक मेळटा सावळ आम्ही करूंक जाय। ही असेंब्ली ही यंगेस्ट असेंब्ली अशी आम्ही म्हाका दिसता म्हणपाक शकता। आणि आम्ही दरम्यानच्या काळात 11 तारखेच्यान जेव्हा असेंब्ली स्टार्ट झाली, इट वॉज स्टार्टेड विथ दाबोळी विमानतळ। म्हणजे जर फाल्यां मोपा झालो जाल्यार दाबोळीचे कितें जातले अशी एक चिंता संकल्प आमोणकरान व्यक्त केली आणि थंयच्यान असेंब्ली कामकाजाक सुरवात झाली। उपरांत ताणें आश्वासन दिले 15 ऑगस्टा उपरांत एक हे टेक ऑफ करतले बी सगळे हे आसा। बाकीचे जे विषय आसा, जे जे विषय फुडें आयले, फ्लडाचो विषय आशिल्लो, मागीर सरकारी प्रकल्प जे रेंगाळ्या, दिगंबर कामत हांणी विषय हे केल्लो, मागीर मयेच्या सनदींचो प्रश्न आशिल्लो, मागीर मायनिंगाचो रिट्रेंचमेंट आनी परत रिझम्पशनाचो विषय आशिल्लो, हिल कटींग आशिल्लो, कला अकादमीच्या बांदकामाचो विषय आशिल्लो आनी अनेक विषय आशिल्ले। ह्या दरम्यानच्या काळांत अमित बाब, कांय आमचे जे नवे मेंबर्स हे आमकां आनी इवन जुने तसे काही मंत्री एक इफेक्टिव आमकां दिसले। तुम्ही असेंब्ली पळयले असतली, तातूंत आमकां जे दिसले नव्या सगळ्या हातूंत आणि जे बरे तरेन काम ज्या लोकांनी केले ह्या सगळ्या हातूंत कामकाजात भाग घेतलो, दिव्या राणे, युरी, मागीर विजय सदां भशेन विजयाची तोफ, अपोजिशनाची ऑलमोस्ट सगळी जबाबदारी ह्या वेळार विजयान हे केल्या, तुमचे आमदार विरेश बोरकर, एल्टन डिक्रूज किंवा बाकीचे डिलायला मॅडम, रुडोल्फ, असे सगळे हांचे जे काम असा हाय हे इफेक्टिव आशिल्ले। युरी आलेमाव, खास करून युरी आलेमावची जर पहिल्या दिसाच्यान जर त्यांची जर कामकाजाची पद्धत पळयली आणि एकूण प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीन मांडपाची जर पद्धत पळयली जाल्यार म्हाका दिसता की येवपी काळांत ॲसेट गोवा विधानसभेत जावपाक शकता। तुम्ही हे असेंब्ली कडेन तुमची पार्टी, तुमचो पयलोच आमदार आणि पहिल्या वेळार पावला विरेश बोरकर, तुमचे इम्प्रेशन या सगळ्याच्या बाबतीत किती असा? तुम्ही उलवंक सोदता? गोयकाराचो हाय हाय वेन्झी आणि क्रूज ज्या तरेन वेन्झी क्रूज आणि इनफॅक्ट विरेशांनी बरोबर राहून जशे तरेन असेंब्लीन आवाज काढले, गोयच्या लोकांचे प्रश्न काढले, ते पळोवपाक गेल्यार कशें आसा न्ही, आज प्रत्येक आमदाराक आज दिसपाक लागला की हे करता आपूण केल्या बरें म्हणून। जे आमी पळयले फाटल्या असेंब्लीत की लोक न्हिदताले, आमदार न्हिदताले आणि लोकांकही न्हिदयताले, आज अशें आसा की आय थिंक रुलिंग हॅज बीन कॅप्ट ऑन टोज। अमित बाब, आमी फुडले चर्चेक फुडे वचचे पयली आमचे रेव्होल्युशनरी गोवन्सचे यंग एमएलए आणि अभ्यासूज आणि बरे विषय मांडले ते विरेश बोरकर, आता चुकून त्यांचा उल्लेख झालो की आम आदमी पार्टीचे म्हणून काय हरकत ना, साधारण आयडियोलॉजी हातूंत खूप लागीं असा। हय, सो विरेश बाब, तुम्ही पहिल्या वेळार असेंब्लीत पावले, खूप बरे विषय तुम्ही मांडपाचो प्रयत्न केलो, तुमचे इम्प्रेशन हे असेंब्ली बद्दल किती असा, विषयांच्या बाबतीत किती असा, थोडक्यात सांगा। देव बरें करूं तुमकां म्हाका आयज ह्या कार्यक्रमांत आपयलो म्हणून। पयलू म्हणजे जितले आयज विशय जाले ह्या असेंब्लीन, आयज लास्ट डे आसा आनी खुबशे विशय आमी मांडले आनी खुबशे आमकां आन्सरूय गावले। आयज कितें आसा, 14 पानाचेय आन्सर गावले आनी तितून लोकांनी पळयल्ले आसा की कितें आमकां उत्तरां दिल्लीं आसा ती, आनी ते उत्तरांक ते ठामपणे रावतले काय ना तेंय कळटले। ते मेन म्हणल्यार हे जो ऑपोजिशन आमचे इश्यूज आसा ते रेज करपाचे आनी लोकां मेरेन हाडून दिवपाचे हे काम आसा, आनी आमी तेच त्याच पद्दतीन लोकां मेरेन जे विशय तेंच्यांनी बजेट एलोकेट बजेट डिसिजन जावं आनी कसले विशय आसा गोंयच्या हिता खातीर लागपाक लागून कितें विशय आसा ते सगळे विशय आमी फुडाकार घेवन आमी फुडें घातलेले आसा।
आज मात एक एक आमकामाची दुखद दिसतालें पण जे ऑपोजिशनांचे बाकीचे जे हे आसा ते आयज खंय ना खंय वीक पडलेले आसा. आयज तुम्ही पळयता आसतले काँग्रेस पक्ष आयज खंय ना खंय वीक पडलेलो आसा आनी जे त्या पद्दतीन कित्याक तेंचे 11 आमदार आसले ऑपोजिशनान सो त्या पद्दतीन काम करपाक ते मेळोंक ना तेंकां. पण आमचे कडेन जी जाता म्हटल्यार आमच्यानी जे पर्सन ऑफ गोवन ओरिजन बील जे आमच्यानी प्रोमीस केल्ली की आमी पयल्या असेंब्ली सेशनानूच ते घालतले म्हणून इंट्रोड्यूस करतले म्हणून आमी ते इंट्रोड्यूस केल्ले आसा. आयज सरकार अपयशी जाल्लो आसा, आयज सरकार फाटी सरलेलो आसा आनी तो भियाल्लो आसा. आमी तेंका ओपन चॅलेंज करता की तुमी ते टेबल करचे आनी तुमी पळोवचे जावं तेच्या भितर कितें खोटी आसा त्यो काडच्यो. आतां आयज तेंका कांयच खोटी मेळना त्या कारणाक लागून ते आयज टेबल बसून करिना फुडें व्हरना. सो तुमी पळोवंक शकता आसतले आयज बीजेपी सरकार आसा तो गोंयकारांच्या हिता खातीर ना, तो आपणाक जाय तशें आयज कोणीय येता तेंकां चान्स दिता. सो हे खंय ना खंय चेंज जावपाक जाय आनी आमी गोंयकारांचे जितले इशू आमी रेव्होल्युशनरी गोवन पक्षान जितले इशू हेच्या पयलू काढलेले ते आमी गोंयकारांचे विशय मॅक्सिमम हायलायट करपाक ट्राय केले. मात आनी एक सांगूंक सोदता आयज ऑपोजिशनाक खूब कमी टायम दिता ते कमी वेळान आमचे कडेन जाता तितले आमी विशय घातलेले. अधिवेशनाचो कामकाजाचो जो काळ आसा तो सामकोच शॉर्ट आशिल्लो ताका लागून थोडोसो तुमकां म्हज्या कोतान काही विशय आनी जर बरे तरेन मांडपाचो तुमकां हे आशिल्ली संदी आशिल्ली ती थोडीशी वेळेची हाज्या खातीर कमी मेळ्ळी. कितें हे आसा तुमकां आनी कितें शक्य आशिल्ले करपाक? पयलू म्हणजे जेन्ना 25 दिसांची असेंब्ली डिक्लेअर केली समन केली बट सडनली त्यांच्या भितरले भितर किती किती चालू झाले आणि त्यांना कळलं की त्यांना खंय ना खंय पॉईंट आउट करतले. आम्ही जेन्ना एलिक्यूज घालपाक लागले आमचे क्वेश्चन्स घालपाक लागले त्यांना खंय ना खंय ते हल्ले आणि त्यांना कळलं की हे बरं चलपाचे ना म्हणून त्यांनी खंय ना खंय ती 10 दिसांची असेंब्ली सेशन केली. कित्याक त्यांचे आमदार जेन्ना पयर तुम्ही पळयला आसतले तेन्ना आम्ही मॉविन कुदिनो एक सिनियर मोस्ट एमएलए सिनियर मोस्ट हे मिनिस्टर आसा पण त्याका जेन्ना क्वेश्चन केलं त्याच्या उत्तर नासले. म्हटल्यार अशे कितलेशे जे त्यांचे मिनिस्टर जाल्ले आसा तेंचे उत्तरां ना. ते बलत्यात कितें घुसपयता आनी दुसऱ्यांक घुसपोवंक घालूंक सोदता. सो हेकाच लागून त्यांच्यानी खंय ना खंय ती कटेल केल्ली आसा आनी जेन्ना ऑपोजिशन आमचो आवाज आसा आयज खंय ना खंय दामपाचो प्रयत्न चालू आसा बीजेपी कडल्यान हो प्रयत्न जावपाक जायना. कारण आमी जेन्ना डेमोक्रसी म्हणटा तेन्ना रुलींग आनी ऑपोजिशन वांगडा वचून जे गोंयाक आनी गोंयकारांक लागून कितें हिता खातीर बरे प्रश्न आसा ते मांडपाक आमी प्रयत्न करता आनी ते प्रश्न तेंच्यांनी घेवपाक जाय इन स्पोर्टींग मॅनरली घेवपाक जाय आनी ते सॉल्व करपाक ट्राय करपाक जाय. मात आयज ते खंय ना खंय चुकता ते खंय ना खंय आमी अगेन्स्ट वयता ह्या पद्दतीन करता आनी आमकां खूब टायम आयज तुमी पळयला आसतले कितले टायम आमकां सामके 10 मिनटां बीन दिता बाकीचे खुबशे एमएलएंक चड टायम दिता. सो हे जावपाक जायना आमी 10 मिनटांनी कितें म्हणून एक्सप्रेस करतले आनी कितें म्हणून सांगतले आख्खे दीस बस पडटा आनी 10 मिनटां 15 मिनटां मॅक्स टू मॅक्स 15 मिनटां उलोवचे पडटा. हे टायमा भितर खूब कमी आमकां एलोकेशन जाता. आमी जेन्ना पळयले तेन्ना आमी जी इनलिगल वोटींग कार्ड आसा ती घातलेली आसा जे कॅन्सलेशन आमी ते इलेक्शना कडेनूय मेन्शन केल्ले की इनलिगल बोगस वोटींग कार्ड चालू आसा ती आमकां. विरेश बाब वेळेचे बंधन आसा थोडं, आता रोखडीच परत असेंब्ली सुरू जातली, आता आणी दोन पॅनलिस्ट हांगा आसा आमचे अमित पालेकर आणि गुरुदास सावळ ज्येष्ठ पत्रकार. सो तुम्ही आयले वेळेत वेळ काढून आणि बरे तरेन तुम्ही तुमची भूमिका मांडपाचो प्रयत्न केला त्याबद्दल हांव मनापासून तुमचे आभार मानता आणि परत आमची चर्चा सुरू दवरता. धन्यवाद. हे आशिल्ले आमचे रेव्होल्युशनरी गोवन्सचे यंग एमएलए चुकून आम आदमी पार्टी अशें आयले, हांव माफी मागता. तुमचे दोन एमएलए आसा, तुमी तुमच्या आमदारांच्या कामगिरीच्या बाबतींत कितें सांगपाक सोदतले? तुमी खुश आसा काय कितें? इवन असेंब्ली पयली तांची जी स्टडी आसा लोकांचे जे गोंयचे प्रॉब्लेम घेवन ते गेले कॉन्स्टिट्युएंसी वायज ताणी वेगवेगळे इशू रेज केलेच पूण गोंयच्या काळजा कडेन जे लागीं आसा ते विशय ताणी घेतले. आनी म्हाका दिसता आज जे प्रायमरी ऑपोजिशन म्हणून जो रोल आम आदमी पार्टीन जो आज असेंब्लीन निभयला म्हाका दिसता गोंयकारांचो आवाज म्हणून तांणी तो कंप्लीट प्रयत्न केल्लो आसा. जशें विरेशान म्हणला तशें आमी प्रत्येक दिसा क्वेश्चन्स पळयताले. इवन कॉलिंग अटेन्शन मोशन्स वर ओन्ली गिवन टू रुलींग इवन फॉर आनी डिनाय करताले म्हणजे ते प्रश्नच घेवपाक दिनाशिल्ले. म्हणल्यार खंय तरी सरकार भिला आनी वीच मिन्स यू हॅव टू गीव क्रेडीट टू दीज न्यू एमएलएज की तांणी एक जो रोल बेसिकली काँग्रेसान करपाक जाय आशिल्लो काँग्रेस पार्टीन जांचे कडेन 11 आमदार आसात ते आपल्या आज घर वाचोवपाकच बिझी उरल्यात. ते ऑपोजिशन म्हणून तांचो जो फेल्ड हे जाला पळय असेंब्लीन इट इज विजीबल अँड दे फेल्ड गोवा नॉट जस्ट दी द्या पार्टी दे फेल्ड गोवा बिकॉज लोकां कडेन एक एक्सपेक्टेशन आशिल्लें की नंबर गेमान हो सरकार घडला अदरवायज 67% ऑफ पीपल हॅव वोटेड अगेन्स्ट दिस गव्हर्मेंट. तेन्ना ह्या 67% लोकांचो जो आवाज आसा तो आवाज प्रत्येक ऑपोजिशन एमएलएन करपाक घेवपाक जाय आशिल्लो आनी जावपाक जाय आशिल्लो पूण तशें जालें ना.
त्यांना हे दोन आमदार आज इवन आज सुद्धा तू युपीएससी वॅनजी पळत आणि क्रूज पळत दोघांचे जे क्वेश्चन असा इट्स व्हेरी म्हणजे जे क्वेश्चन अजूनपर्यंत केन्ना असेंब्लीन येवंकूच नाशिल्ले असे क्वेश्चन ताणें आज रेज केल्ले आसा. तुमच्याच हे घेऊन हांव सावळबाब तुमकां हे करता. आज वॅनजी वेगस आणि एक विषय काढलो कोमिनिदर्स जमनीतले अतिक्रमण आणि ते जर थांबवपाचे झाले जाल्यार आज स्ट्रॉंग कायदो ना अशें तांचे म्हणणे. जेन्ना कंप्लेंट करता तेन्ना पुलीस एक्ट करना ताका लागून तांणी सरकाराकूय विनंती केली की तुम्ही कितें तरी असो कायद्यान बदल करा किंवा कितें तरी करा की जेणे करून एटर्नी किंवा प्रेसिडेंट जो हाजो आसता कम्युनिटीचो ताणी तक्रार करना फुडें तुम्ही कितें तरी एक्शन करा म्हणून. सो मुख्यमंत्र्यान मागीर सांगलें की तुम्ही हें करूंक जाय तुमी कम्युनिटी कडल्यान कंप्लेनीच येना भायलेच कोण तरी कंप्लेनी करता. सावळबाब तुमी खूब वर्सां असेंब्ली कवर करता तुमचे ह्या विशया कडेन नेमकें कितें म्हणणें आसा. गोंयचे आदले मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हां हे जेन्ना महसूल मंत्री आसले पळय पहिल्या क्रमांक तांच्या तेन्ना गव्हर्मेंटान एक कमिटी अपॉइंट केल्ली आनी त्या कमिटीन एक रिपोर्ट दिल्लो की कोमुनाची जी जमनी आहा पळय ह्यो आतां सांबाळप कठीण आहा कारण कितें जालें की टेनन्सी एक्ट आयलो सगळें कसले जमनी एक्ट आयलो हाजे बरेच जमनी मागीर गेल्या पयली वचून आसल्यो त्यो आनी अशा वेळाचेर तेणें एक रिपोर्ट दिल्लो की सगळी जी जमीन आहा पळय कोमुनाची ती सगळी सरकारान आपल्या ताब्यान घेवची म्हणून. पण मागीर जालें कितें की कोमुनाची इतली वास जमीन आसली म्हणून गव्हर्मेंटान ताजें कांय एक्शन घेतलें ना. पण तेजें जो एक्शन घेतलेलें आतां कितें जालां की आतां गव्हर्मेंटाच्या कंट्रोला इतलो आसा कम्युनिटाचे कम्युनिटी कायदा बेकायदा आसा तो तांकां तो अधिकार ना. पण सगळ्यो ज्यो फायली आसा पळय कम्युनिटाच्यो त्यो सगळ्यो आतां तांचो एडमिनिस्ट्रेटर आपण हें करता आनी रेवन्यू मिनिस्टर हें करता. सावळ एक सीएमान आज एक वॅलीड पॉयंट रेज केलो कदाचीत आमी ते हाजे कडेन हें जातले अग्री जातले की सीएमाचें म्हणणें की जर गव्हर्मेंट पंचायत घरा खातीर किंवा आनी कित्या खातीर जर जमीन मागता कम्युनिटी कडेन जाल्यार कम्युनिदार दिना. पण तुमी जर एन्क्रोचमेंट पळयली अजूनय चालू आसा सगळे कडेन वर्साच्या वर्सांक कम्युनिदादी अक्षरशा अश्यो एन्क्रोचमेंटानच कम्युनिदादी सोंपल्यो कितें जावपाक जाय तुमकां कितें दिसता. कायदो कायदो सक्षम आसा जो एक्झिस्टींग कायदो आसा इवन फॉर अलॉटमेंट जर कम्युनिदारीचो प्लॉट करतलो जाल्यार कायदो फॉलो करपाक जाय. एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदारी आसता भितर नोटिफाय करपाक जाय. ते करनासतना एटर्नी जावनी कम्युनिदाचे एटर्नी न्ही खुद्द डॉक्युमेंटाच्या बेजिसाचेर सुद्दां कम्युनिदारीचे जागे विकले. आतां हे जागे विकपाचो तांकां हक्क नासता तो एलॉट करपाक जाय आनी प्रोसिजर आसता ताका फोर कसो भरप कितले वर्सां भरप पोजेशन कशें करप हे सगळे कम्युनिदाच्याच लोकांनी केले. सो खंय तरी सरकारान एक एक एनफोर्समेंट एजन्सी करपाक जाय क्रिएट जशें सेरुला कम्युनिदारीक जालें. कांय गजाली सरकारानूय डिफेंड केल्यो कारण भितरले जागे असप करपी सरकारानूच आशिल्ले. आज जशें सावळबाब म्हणटा की सरकारान जमनी ताब्यान घेवपाक जाय सरकार करप्शन करना. सरकार जेन्ना लँड एलॉट करता तेन्ना करप्शन करना. इंडस्ट्रियल लँड आसता किंवा हावजींग बोर्ड आसता हे लँड करप्शन जाताच. प्रॉब्लेम इज कायदो आसप आनी कायद्याचो एनफोर्समेंट जावप हातून खंय तरी एक कॉर्डिनेशन येवपाक जाय जें लॅकींग आसा. आनी तें म्हाका दिसता हो प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आनी इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉयंट ऑफ व्यू की जे जागे आज ज्या गांवकारांक मेळपाक जाय आशिल्ले तांकां मेळना भलतेच येवन ते बंगले बांदून घरा बांदून रावतात आनी सगळें इलिगल आनी हे सर्टिफाय जाला तांची म्युटेशनां जाता. सो सरकारी एजन्सी इवन लँड ग्रॅबींग केस आतां वेगवेगळे विशय आसा सरकारी एजन्सींतल्या कोणाकूच अजून तसो अरेस्ट म्हणटा तसो करूना. सो जसे सीएम म्हणटा की आमकां मागचें पडटा आमकां दिना पूण अशें काय तुमी कायद्याचे रक्षक तुमी कायदो करपाकय शकता तेन्ना हाडात न्ही कायदो देन इफ यू आर कॅपेबल कळप न्ही सी डिफेन्सीव जावप की ना हे अशें केल्यार अशें जातलें. सी डिफेन्सीवनेस कॅनॉट बी द क्रायटेरिया ऑफ अ गव्हर्मेंट वूड रन. प्रेझेंटली इफ यू सीन असेंब्ली फॉर लास्ट फ्यू डेज दे आर ओनली डिफेन्सीव एक तर पळटा पळवाटो काडटा उडवा उडवीची आन्सरां कारण पक्के आन्सरूच ना कारण इट इज गॉन बियॉन्ड जे उदक म्हणटा पळय माथ्या वयल्यान गेल्लें आसा गोंयच्या लोकांच्या. अमित बाब आनी एक विशय आमकां घेवचो असो म्हाका दिसता की गोंयचे जे प्रायवेट सेक्टर इंडस्ट्री आसा थंय जे काम करपी लोक आसा तांचो डेटा कांय ना इंडस्ट्री कडेन ना आनी इंडस्ट्री ती गव्हर्मेंटाक दिवपाक पळयना असो एक विशय आज चर्चेक आयलो. सावळबाब तुमी ट्रेड युनियन हातून म्हणजे आमचे गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट तुमी अध्यक्ष आशिल्ले तुमी पळयलां कशें थोडेशें शोशण सगळें जाता आनी खुबशे गोंयचे भुरग्यांक गोंयच्या प्रायवेट इंडस्ट्रीन काम मेळना. सो हो एक ज्वलंत अशा तरेचो विषय जाला. शेवटाक मागीर आमच्या लेबर मिनिस्टरान सांगलें की 3 महिन्या भितर डेटा कलेक्ट करतले. सावळबाब फाटली कितलीशीच वर्सां आमी हीच स्टोरी आयकता
किंवा हीच चर्चा ऐकता की आम्ही 80% तांकां हें दितले रिजर्वेशन, पण शेवटाक कांयच जायना. तुमचे हें कितें आसा जे टेक नवी जी पॉलिसी आल्या पळय, तांणी 60% म्हटल्या. हाजे पयली सुरेश पळयकर मिनिस्टर आसलो पळय, त्यांनी व्हडली अशी एक 2 पानां जाहिरात दिवन पॉलिसी डिक्लेअर केल्ली, परंतु त्याचे प्रायव्हेट इंडस्ट्रीज आसा पळय ते इम्प्लिमेंट करना. आणि दुसरी आज सुद्धा विजय सरदेसायान सांगला की एक्ट कायदो आसा म्हणटा तो, आणि कायदो ना म्हणला पळय मिनिस्टरान, लेबर मिनिस्टरान, पण तो म्हणजे कायदो आसा. ओनली यू आर नॉट ते मागपा खातीर मी काय व्हडले प्रयत्न करना म्हणून. ह्या विषयाचेर एक इंडस्ट्रियल लेबर लॉज आसा पळय, दॅट इज ऑल्सो कॉम्पिटंट. प्रश्न हो आसा की प्रत्येक इंडस्ट्रीन आज कॉन्ट्रॅक्टेड एम्प्लॉईज आसा, हायर अँड फायर इज अ नॉर्म, आणि खंय तरी लेबर डिपार्टमेंट हॅज फेल्ड दोज पीपल. आज जर तुम्ही एक साधी लेबर डिस्प्यूट रेज करत, लेबर कमिशन, बेसिकली आम्ही पळयला की लेबर थकता बाय द टाइम ताका जस्टीस मेळटा. सो आय थिंक लॉ इज देअर. अगेन जसे पहिले सांगला तसे सगळे कायदे असा, पण कायदे किचकट असा ते, आणि त्यातल्या पळवाट कसे काढप. सावळ, हा मूळ परत एकदा हजेर येता की असेंब्लीचा आज शेवटचा दिवस, सो 10 दिस आज, आणि ह्या 10 दिसात आम्ही असेंब्ली पळयल्या. म्हाका जे हांव उदळ काही नावां घेतली, म्हाका मिनिस्टरां मदीं विश्वजीत राणे, निलेश काब्राल, किंवा इवन सुभाष फळदेसाय, सीएम तर सगळ्यांक प्रत्येक कडेन सीएम धांवता आसतनाच दिसला. कारण आज ताणी ज्या पद्दतीन बाबूश मनसरेताक डिफेंड केलो किंवा बाकीचे विषयांत ताणें हस्तक्षेप केलो, पूण तातूंत सगळ्यांत प्रत्येक असेंब्लींत खंय कोण नाल्यार कोण एक नवो फुडें चेहरो फुडें येता आनी तो फुडें पावता. आमी मनोहर पर्रीकराक आमी पळयला किंवा बाकीच्यांक पळयला. सो दिव्या राणे, युरी उदळ जी नांवां आमी घेतली, हे लोक ज्या पद्दतीन काम करतात, विरेश बोरकर किंवा तुमचे डिक्रूज किंवा एल्टन वेन्झी, हे काम ज्या पद्दतीन हे करता की एक बरो सुखद असो अनुभव हो. जर संधी मेळ्ळी जाल्यार हे लोक खूप बरे तरेन फुडें सुद्दां परफॉर्म करपाक शकतले, पण गोंयचे पॉलिटिकल स्टेबिलिटी जर पळयली जाल्यार खुबशे प्रॉब्लेम आजही असा, ते काय सोपं ना. तुम्ही ह्या सगळ्या असेंब्ली कडेन तुम्ही कसे पळयता किंवा तुम्ही कसे अनालाइज केला? नवे आमदार पळय, त्यांना आता खूप म्हणजे वेगवेगळी माहिती मिळाली. ही ऍक्च्युअली मिनिस्टरांना मिळताली माहिती, ती सगळी माहिती आहे नेटाचे उपलब्ध. हाजो फायदो घेऊन युरी आले म्हणून बऱ्यापैकी काम केलं. विजय सदेश आज सकाळी मिनिस्टरांचं सांगतालो, बरोबर. सुप्रीम कोर्टाचं हे केलं त्यांनी, कारण 80% जे रिझर्वेशन असा ते हरियाणा गव्हर्नमेंटान हे केला, मागे ताका स्टे दिली हायकोर्टान, ताणी सांगितलं ती स्टे वेकेट केली म्हणून सुप्रीम कोर्टान, असं तो विषय आशिल्लो. बरोबर, ना त्यांनी डॉक्युमेंट दिले ते. बरोबर बरोबर. त्यानंतर आणि विश्वजाणेची मिसेस आहे, हाय करका. आणि पण कंपनीचं बॅकग्राऊंड जर पळलं जाय, हाय हाय, मायनिंग इंडस्ट्री आणि उद्योगपती, ते पळलं तिका संधी मिळाली पळ. हाय, पहिली म्हाका दिसलं की सुनील किती दिवस बायले किती. बरोबर बरोबर. पण तिचे जे काम पळले विधानसभेतले पळ, खूप लहान मनशाचे प्रश्न मांडपाचा प्रयत्न केला. ते कितपत जातले, ती सरकार पक्षाची तर आहात. हाय, तिचं गवत नाही म्हणतात. मला दिसलं की त्याची जी कामं आहात जातली. अमित बाब, फक्त एक मिनिट असा, तुमच्या आमदारांक तुम्ही कसे तयार केले असेंब्ली खातीर किंवा कशी चर्चा करताले? बेसिकली इनफॅक्ट तांची फर्स्ट टाइम असल्या कारणान दिल्लीन आम्ही सरकारान आशिल्ले, ताका थंयच्यानी एक टीम आम्ही आपयली की ट्रेन करपाक कशें करप आनी प्रोसिजर आयली बेसिकली. पण प्रश्न जे आसा पळय ते आपले आपूण घेता, लोकां कडल्यान आयकून घेता, आनी आमी एक पयले उलो लोकांक दिल्लो की तुमचे कितें प्रश्न आसा ते आमकां धाड, आमी घेतले म्हणून. आनी ताका रिस्पोन्स ट्रेमन, आमी आय थिंक फॉर द फर्स्ट टायम इन गोवाज हिस्ट्री एनी पॉलिटिकल पार्टी आसा तुमकां कितें प्रश्न आसा ते आमकां धाडात, आमी विचारतले म्हणून. आज तांचो आवाज आमी तांच्या थ्रू मांडलो आनी इमेन्स, म्हणजे आमकां जागो नाशिल्लो, म्हणजे असेंब्ली जर पंचवीस आशिल्ले तुका कळपाचे हे कशे सिक्सर मारता ते. सो आय थिंक आम आदमी पार्टीन आज लोकांकडे त्यांच्या विश्वासात जगल्या. बोथ आमचे जे दोन्ही आमदार आसा, हार्ड वर्किंग
असेंब्लीचे बिचारच्या मगासता थांबोजी पडली असेंब्लीचे कामकाज सुरू जाता. सावळबाब तुम्ही आले, अमितबाब तुम्ही आले आणि खूप बरी चर्चा, बरी कमी वेळेत तुम्ही ज्या पद्धतीने मांडल्याने त्याबद्दल हा तुमचे मनापासून आभार मानता. देव बरे करू.